राजकारणाने शरद पवार महाराष्ट्रात आणि देशात नेहमी चर्चेत असणारे नाव, सामाजिक राजकीय की आर्थिक विषय कोणताही असो, पण शरद पवारांचं त्यासंबंधित जोडलेलं नाव आणि त्यांचं मत प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. पवारांचे राजकारणातील सांगण्यासारखे अनेक किस्से आहेत, मात्र त्यांच्या खासगी आयुष्यावर फार कमी बोललं जातं. वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या लग्नाविषयीचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत. प्रतिभा पवार, शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी व्यक्ती. राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी, घर, शरद पवारांचे दौरे, कार्यकर्ते, सरकारमधील हालचालींचा परिणाम, आरोप प्रत्यारोप, सगळं काही शांततेत निभावून नेणाऱ्या शरद पवारांच्या अर्धांगिनी, वेळोवेळी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या मिसेस प्रतिभा शरद पवार. एक वेळ अशी होती जेव्हा प्रतिभाताईंचं स्थळ आलं तेव्हा शरद पवारांना मुलगी पाहण्यात काही रस नव्हता. तो काळ होता 1967 चा. एकीकडे त्यावेळी शरद पवारांना आमदारकी मिळाली आणि दुसरीकडे घरच्यांनी त्यांच्यासाठी मुलगी बघितली. 24 तास डोक्यात समाजकारण आणि राजकारण सुरू असलेल्या शरद पवारांना त्यावेळी मुलगी पाहण्यात काहीच रस नव्हता. मग ते मुलगी पाहायला गेले खरे, पण गेल्यावर मुलीला बघण्याऐवजी वर्तमानपत्र उघडून वाचत बसले. त्यानंतरच्या काही दिवसांनी शरद पवारांच्या घरून लग्नासाठी होकार कळवला जातो आणि दोघांचं लग्न ठरतं. आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय किंवा ट्विस्ट शिवाय लग्न होईल, मग ते शरद पवार कसले? शरद पवारांनी लग्न करताना एक अट ठेवली होती, आपल्याला एकच अपत्य हवे अशी अट. त्या अटीवर शरद पवार आणि प्रतिभाताईंचं लग्न ठरलं. आता एरवी बाकी लोक लग्नासाठी मुहूर्त काढतात, पण शरद पवारांच्या लग्नासाठी मुहूर्त काढण्यातच आला नव्हता. ज्यावेळी वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण येतील त्यावेळी लग्न लागेल असं ठरवलं होतं. स्वतःच्या लग्नातही शरद पवार दुपारच्या 2 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीत व्यस्त होते. काही कारणास्तव वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांना पोहोचायला 6 वाजले आणि त्यावेळी शरद पवार आणि प्रतिभाताईंचं लग्न लागलं. अजून 10 मिनिटं उशीर झाला असता तर मंडपातच कोसळले असते असं त्यावेळी प्रतिभाताई म्हणाल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी राजकारणात नेहमी व्यस्त असणारे शरद पवार आजही आपल्या बायकोसाठी साडी निवडतात असं खुद्द त्यांनीच एका कार्यक्रमात सांगितलं होतं. शरद पवारांच्या लग्नाचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला? तसेच शरद पवारांच्या तुमच्या आवडीचा एखादा किस्सा तुमच्या लक्षात आहे का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.